तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजपासून महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पाऊस पूर्णपणे उघडणार आहे, सूर्यदर्शन होणार आहे, उन्हाचा तडाखा देखील वाढणार आहे. पण राज्यात काही असेही भाग असतील ज्या भागांमध्ये आपल्याला आज रात्रीपर्यंत मोठा मुसळधार पाऊस झालेला पाहायला मिळेल. तर मित्रांनो, जाणून घेऊयात सविस्तर अपडेट. पण तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राईब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या भागाचा देखील आढावा जाणून घेऊयात. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तरच तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत असते, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय, मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आपल्याला दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ होईल, मात्र दुपारनंतर आणि रात्री मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल. यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगरच्या परिसरांमध्ये आपल्याला आज रात्री पावसाला सुरुवात होईल. मात्र इकडे मराठवाड्यात जर पाहिलं तर मराठवाड्यातील बहुतांश भागांमध्ये आपल्याला पाऊस आज उघडलेला पाहायला मिळेल. हलके ढगाळ वातावरण आपल्याला काही परिसरात पाहायला मिळेल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये पाऊस उघडलेला असेल. मात्र रात्री दरम्यान वातावरणात थोडासा बदल होऊन आणि रात्रीपर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असणार आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा, नागपूर या सर्वच परिसरामध्ये आज दुपारपर्यंत मोठी तापमानात वाढ होईल, उन्हाचा तडाखा देखील वाढेल. मात्र सायंकाळी आणि रात्री ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. मात्र सर्वत्र पाऊस नसेल या भागांमध्ये, तसेच काही भागांमध्येच फक्त हलका पाऊस झालेला पाहायला मिळेल. कोकणात जर पाहिलं तर कोकणात देखील आपल्याला पावसाचा जोर बऱ्यापैकी आज कमी झालेला असेल. मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरारच्या परिसरामध्ये आपल्याला आज सायंकाळी आणि रात्री झालेला पाहायला मिळू शकतो. उत्तर महाराष्ट्रात जर पाहिलं तर नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या परिसरामध्ये आपल्याला दुपारपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. काही परिसरामध्ये हलका वादळी वारा देखील सुटलेला पाहायला मिळेल. मात्र फार काही मोठ्या पावसाची शक्यता नसणार आहे. एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत उत्तर महाराष्ट्रात होऊ शकतो. तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती. माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर धन्यवाद, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.